मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांताचार्य परमपूज्य मंजुनाथ आरती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या स्वामीजींच्या भव्य सहवाद्य शोभायात्रेने रविवारी सकाळी सारा परिसर दणाणून सोडताना बेळगावातील मराठा समाजाचे विराट दर्शन घडविले. सकल मराठा समाज बेळगावतर्फे गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त आयोजित हजारो मराठा बंधू भगिनींचा सहभाग असणारे शोभायात्रा रविवारी सकाळी अपूर्व उत्साहात पार पडली. या गुरुवंदना कार्यक्रमामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे दर्शन घडले आहे. शोभायात्रेपूर्वी प्रारंभी शहापूर छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मराठ्यांच्या पारंपरिक तुतारीच्या ललकारीसह सनई चौघड्यांच्या मंगलमय निनादात स्वामीजींचे स्वागत करण्यात आले. स्वामीजींनी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केल्यानंतर शहापूर छत्रपती शिवाजी उद्यान येथून हर हर महादेव या गर्जनेसह शिवरायांसह भवानी मातेच्या जय जयकारात शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेच्या अग्रभागी परमपूज्य श्री मंजुनाथ स्वामीजी रथामध्ये विराजमान झाले होते. सध्या उष्म्याचे दिवस असल्यामुळे सकल मराठा समाज तसेच मराठा समाजातील अन्य दानशूर व्यक्ती आणि संघ संस्थांतर्फे तसेच मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा समाजाच्या भगिनींनी विशेष पुढाकार घेतला होता. यामध्ये जायंट सखीकडून कोकम सरबत आणि उपीटचे वाटप करण्यात आले. या भगिनींनी स्टॉलवरून शीतपेय पुरवण्याबरोबरच स्वतः मोठा ट्रे घेऊन शोभायात्रेत फिरून शीतपेयांचे वितरण केले होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.